अवैध रीती वाहतूक करून देण्यासाठी 10,000 लाच मागणाऱ्या तलाठ्या विरुद्ध लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने केली. दिगंबर किसनराव केंद्रे राहणार दारव्हा असे लाचेच्या मागणीत अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तो दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. तक्रार करता हा रेती वाहतुकीचा व्यवसाय करतो. 22 एप्रिलला महागाव कसबा येथील नाल्यातून रेती वाहून नेत असताना तलाठी दिगंबर केंद्रे त्याने त्याला अडविले. तसेच रेती वाहतूक आणि वाहनावर कारवाई न करण्यासाठी 10,000 रुपये लाचेची मागणी केली. तेव्हा तक्रारकर्त्याने वेळ मारून नेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंध विभाग कार्यालय गाठून त्याने या घटनेची तक्रार पोलीस उप अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली. त्यावरून त्यांनी 2 पंच आणि व्हॉइस रेकॉर्डर सोबत देत लाचेच्या मागणीची पडताळणी केली. लाचेच्या मागणीचे व्हॉइस रेकॉर्डर मध्ये संभाषणही कैद झालेले आहे. त्यावरून 23 एप्रिलला दारव्हा येथील ग्रामीण रुग्णालयापुढे सापळाही रचण्यात आला. मात्र कुणकुण लागण्याने तलाठी केंद्रे यांनी लाचेची रक्कम न स्वीकारता तेथून पळ काढला. सापळा अपयशी ठरल्याने आज अखेर त्याला लाचेच्या मागणीत अटक करण्यात आली. तसेच त्याच्या विरुद्ध दारव्हा पोलिसात लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमध्ये शेषराव सोयाम, निलेश पखाले, अनिल ठाकूर, वसीम शेख, महेश वाकोडे, सचिन भोयर, राकेश सावसाकडे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.